बुद्धं शरणं गच्छामि। बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान। प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान। संघं युष्यन बुद्धा गच्छा। परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता आणि या देशावर थोर संत महात्मे होऊन गेले यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। हा कार्यक्रम यशस्वी बहुउद्देशीय महिला मंडळतर्फे डॉक्टर आंबेडकर भवनामध्ये घेण्यात आला। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रेखाताई दुपे आहे आणि प्रास्ताविकाचं जे काम माझ्याकडे दिलं, वास्तविकता कार्यक्रमाचा काय उद्देश आहे हे मला माहीत नाही। तरी पण माझी एक विनंती आहे सर्वांना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता आणि आपल्या देशामध्ये खूप महिलांनी परिश्रम घेतलेत अशा मी महिलांच्या विषयी, त्याचप्रमाणे आपण ज्या महिला बसल्या आहेत, आज जर महिला जर पुरुषांच्या सोबत नसत्या तर पुरुष पण काही करू शकत नाही। प्रास्ताविकामध्ये माझी एक एवढीच विनंती आहे की आपण जो कार्यक्रम कोणीही घेऊ, महिलांचा कार्यक्रम जरी असला परंतु सर्व महिलांनी त्या महिलेला सहकार्य करून शाने कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे, या पद्धतीचे सर्वांनी त्या महिलेला मदत करावी आणि कार्यक्रमालासुद्धा मदत करावी। हा कार्यक्रम
घडवून येत असताना रेखाताईला किती त्रास झाला त्या रेखाताई आपल्या विचारात सांगतील. आणि हा कार्यक्रम महिलांमध्ये जुळून राहावं आणि एकमेकींना सहकार्य करावं या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. एवढेच बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय भीम जय भारत. आजच्या या कार्यक्रमाला आमची चिमुकली उपस्थित झाली नमस्वी हुमणे. हिला मी विनंती करते की तिने सावित्रीबाई फुले जिजाऊ माता जिजाऊ आणि समस्त महापुरुषांवर दोन शब्द आपले सांगावे अशी मी त्यांना विनंती करते. अत्यदीप विराला असे विश्वाला संदेश देणारे तसेच विश्वाला शांतीचा समतेचा बंधुत्व व न्यायाचा संदेश देणारे महातारणी तथागत गौतम बुद्ध यांच्या पावन प्रतिमेस मी प्रथम अभिवादन करते. तसेच विधेविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना रती गेली रती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध ठसले आणि इच्छे अनर्थ इथा विधेने केले असे क्रांतिकारी शिकवण देणारे भोजनांचे आदर्श क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले 1848 ला शाळा सुरू करून हजारो वर्षापासून गुलामगिरीत थोडफडत असलेल्या स्त्री जातीला शिक्षण देऊन त्यांच्या जन्मान उंचवणारी स्त्री शिक्षणाची प्रेरक भारतीय आदर्श शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. हजारो वर्षापासून गुलामगिरीत थोडफडत असलेल्या अस्पृश्य लोकांना 26 जुलै 1902 ला आरक्षण देऊन त्यांचे जन्मान उंचवणारे राजर्षी शाहू महाराज. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगिरी याच्या तळ हातावर बसलेली आहे असे विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. शिव तुझे नाव ठेवी ले पवित्र छत्रपती शूद्र विश्वाचे छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांना शिक्षण देणारे संत तुकाराम महाराज. आया बहिणींच्या इज्जतीची लत्तरे वेशीवर टंगत असताना घरी बसून त्यांच्या पिंपाळ्या ऐकणे हे मराठ्यांच्या औलादीला शोभणारी गोष्ट नाही. आणि म्हणून शिवराया तुम्ही आता तलवार घ्या घोड्यावर बसा व शत्रूचे निष्पाप करा असे क्रांतिकारी शिकवण देणारी माँसाहेब जिजाबाई भोसले. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाही तर तुमचे हात कलम केले जाईल असे स्वतःच्याच सैन्याला खडसावून बाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदात ही जात मराठ्यांची छत्रपती संभाजी भोसले. जे लोक भगवान आणि नशिबावर विश्वास करतात ते लोक म्हणजे स्वार्थी परालंबित आणि कपटी होत. आणि जे लोक म्हणजे प्रयत्नशील प्रयासरत व मेहनतबाज आहेत ते लोक म्हणजे मर्ददिलदार असे क्रांतिकारी शिकवण देणारे छत्रपती संभाजी भोसले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. 100 वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाट बनून जगा नाहीतर आपल्या आईच्या गर्भातच मरून जा असे तुम्हाला व आम्हाला जाणीव करून देणारे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बहुजन उद्धारक रामस्वामी पेरियार. आदिवासी समाजाचे उद्धारक बिरसा मुंडा. बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी. या सर्व महापुरुषाच्या विचाराला आणि त्यांच्या कार्याला मी प्रथम अभिवादन करते. तसेच तिथे उपस्थित स्वतंत्र भारतातल्या गुलाम बहुजन मूल निवासी स्त्रियांना माझ्या क्रांतिकारी जय भीम जय भीम. आम्हाला नाही टळत काही आपल्यातल्या स्त्रिया जळून मरतात काय विष घेऊन मरतात काय विहिरीत उड्या टाकून मरतात काय आपल्यातल्या स्त्रिया एवढ्या लवकर का निराश होतात आपल्यातल्या स्त्रिया एवढ्या लवकर स्वतःला का संपून घेतात याच्या जर सर्व जे श्रेय जात असेल तर ते तुमच्या व्रत वैकल्यानं जातं तुमच्या धर्म पुरोहितांना जातं. कारण आपल्या स्त्रियांना सक्षम असं शिक्षणच दिलेलं नाही आणि म्हणून ते सक्षम असं आपल्या पाया ढळू शकले नाही. जशी कोणतीही इमारत बांधल्या गेल्यानंतर त्याचे पाया मजबूत नसल्यामुळे ती इमारत जशी ढासळायला लागते तसे आपल्या स्त्रिया ढासळायला लागले आहेत.
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की भारतातला इतिहास दुसरा तिसरा नसून मानवतावाद आणि विषमतावाद म्हणजेच ब्राह्मणवाद यामधला संघर्ष म्हणजेच भारतातला इतिहास होय. भारतातला इतिहास हा शोषण व्यवस्थेचा इतिहास आहे आणि यामध्ये शोषित वर्ग हा ब्राह्मण आणि शोषित वर्ग हा भारतातील बहुजन समाज म्हणजेच SC, ST, OBC आणि मायनॉरिटीज. ही स्त्री 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी किंवा मानवाचा उत्क्रांतीपूर्वी कशी होती याकडे मला जाणे आवडेल. ज्यावेळी मानवाचा विकास होत होता तेव्हा डार्विनचा सिद्धांत असं सांगतो की माकडापासून माणूस तयार झाला आणि हा माणूस जेवणासाठी जंगलात भटकंती करायचा. म्हणजेच हा मान पुरुष हा भटका परंतु स्त्री ही भटकी नाही. पूर्वीच्या काळी स्त्रियांची भूमिका काय होती? एका जागेवर राहणे, विचार करणे आणि त्या जागेला राहून राहण्यायोग्य बनवणारी प्राणी म्हणजे स्त्री. स्त्री ही एक निर्मितीक्षम आहे. ती आपल्यासाठी जीवाला जन्म देते आणि म्हणून ह्या कारणामुळे त्याला एका जागेवर राहावे लागत होते आणि ह्या एका जागेवर राहिल्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्या शूरवीरांना जन्म दिले, मोठ्या मोठ्या शोधांना सुद्धा जन्म दिले. या जगामध्ये शेतीच्या शोधस्त्रीनी लावला, वैदिक शास्त्राच्या शोधस्त्रीनी लावला, चित्रकलेच्या शोधस्त्रीनी लावला, या जगामध्ये शब्दाचा शोध सुद्धा स्त्रीनी लावला, संगीताच्या शोधस्त्रीनी लावला, कवितेचा शोध सुद्धा स्त्रीनी लावला. एवढ्या साऱ्या शोधाची जननी असलेली स्त्री, एवढ्या साऱ्या मानव मूर्तीची क्षमता असलेली ही स्त्री गुलाम का झाली? ह्याच्याकडे मला जाणे आवडेल. ज्यावेळी भारतामध्ये गणिता संस्कृती होती त्यावेळी खैबर खिंडातून आर्यांनी आक्रमण केला आणि या आक्रमणाला हातलून लावण्याचा सर्वात प्रथम आंदोलन जर कोणी केला असेल तो म्हणजे येथील गणितांनी केला, येथील स्त्रियांनी केला. ज्यावेळी आपल्या स्त्रिया घोड्यावर बसून आर्यांचं आक्रमण थांबत होत्या तेव्हा आर्यांना हे लक्षात आले की जर आपल्याला इथे आपली सत्ता प्रस्थापित करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला ह्या स्त्रियांना गुलाम बनवावे लागेल आपल्याला, आणि म्हणून त्यांनी ह्या स्त्रियांचा पराभव करणे चालू केले आणि यानंतर त्यांनी मन आपली संस्कृती निर्माण केली. त्यांची संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती, त्याला आपण ब्राह्मणी संस्कृती सुद्धा म्हणतो आणि त्याला आता प्रचलित असलेली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. त्यांची प्रचलित असलेली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आणि या संस्कृतीला त्यांनी भारतामध्ये रुजवली आणि ह्या संस्कृतीला भारतामध्ये रुजवत असताना त्यांनी सर्वात महत्त्वाचे काम केले ते म्हणजे मनुस्मृती लिहिण्याचे काम केले आणि त्यामुळे आपल्या स्त्रिया गुलाम झाले. आता जशी मुलगी नवऱ्याच्या इथं राहायला जातो, पूर्वीच्या काळी नवरा मुलीच्या इथं राहायला येत होता. आता बघा, पुरुष हा एका गुलामगिरीत जीवन जगतो पण आपल्या स्त्रिया ह्या दोन गुलामगिरीत जीवन जगतात. पहिली गुलामगिरी म्हणजे इथल्या धर्म पुरोहितांची गुलामगिरी, इथल्या धर्म ग्रंथाची गुलामगिरी, इथल्या धर्म व्यवस्थेची गुलामगिरी आणि दुसरी गुलामगिरी म्हणजे इथल्या पुरुष सत्ता पद्धतीची गुलामगिरी. या दोन्ही गुलामगिरीमध्ये स्त्रिया एवढ्या अडकून गेलेल्या आहेत की आपल्यालाही विचार करता येतो, आपल्यामध्येही भावना आहेत, आपल्यालाही माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे हे आपल्या स्त्रिया विसरून गेलेल्या आहेत. स्त्रियांना स्वतःच्या ओळखण्याची शक्ती नाही आणि ते आपल्या अस्तित्व शोधायचा प्रयत्नही करत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की जो माणूस, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडू शकत नाही आणि मग तोच इतिहास त्या माणसाला, त्या टॉमला, तो समाजाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्या स्त्रिया आपला इतिहास विसरले, इतिहास घडू शकले नाही आणि म्हणून आज आपला इतिहास आपल्या स्त्रियांना धडा शिकवत आहे. आता मला सांगा, सर्वांना आजी आहेत त्यांना सुंदर जेवण बनवता येत होता? हो, येत होता. ते शिकले होते का? नाही शिकले होते. मग तुम्ही शिकून काय नवीन केलं?
मन सावित्रीबाई फुलांच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला? किंवा सावित्रीबाई फुलांनी तुम्हाला शिक्षण दिलं अंगावर दगड माती झेलून त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, सत्संगाला जायला आणि पोटी फुलांना वाचता यावे आणि वैभव लक्ष्मीचे पालन करावे याच्यासाठी सावित्रीबाई फुलांना तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाई फुलांना अंगावर दगड माती नाही झेलली. याच्यासाठी सावित्रीबाई फुलांना हक्काच्या साचे धरदार नाही सोडलं. कशासाठी झेलले हे सगळं उपद्रव? तुम्ही नवऱ्याला चांगले पदार्थ ठाऊ घालत म्हणून, तुम्ही चांगल्या साड्या नेसायत म्हणून, तुम्हाला चांगल्या साड्यांची कलर चॉईस करता येत म्हणून या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला? मुळात शिक्षण कशाला म्हणतात? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असे म्हणतात की जे सत्य आणि खोटं आणि खरं ओळखण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते ते शिक्षण असतं. जिजाऊ असे म्हणतात की जे सत्याला आणि असत्याला जो वेगळं करतं ते शिक्षण असतं. तथागत गौतम बुद्ध असे म्हणतात की जे सत्याला आणि असत्याला वेगळं करून सत्याला छात्र ठोसपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात. म्हणजे आपल्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं? आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून सुटलो. जर आपणनी महात्मा फुलांच्या गंजपेठेतलं जर शिक्षण घेतलं असतं, जर आपणनी सावित्रीबाई फुलांचं जर शिक्षण घेतलं असतं तर आपण खूप चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. पण आपल्याला सुशिक्षित व्हावं असं मला वाटत नाही. कोणताही समाज वळणाच्या चार पायऱ्या असतात: शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील. शिक्षित म्हणजे त्याला लिहिता वाचता येतो तो, सुशिक्षित म्हणजे त्याला लिहिता वाचता येतो आणि काय लिहिलेलं आहे काय वाचलेलं आहे यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित. आणि ज्याला विचार करता येतो, स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येतो, स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येतो त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत? याचं झालं आणि दोन वाक्य तुम्हाला अर्थ सांगते. जर का एखाद्या माणसावर अन्याय झाला, जर एखाद्या माणसावर अन्याय झाला तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्या वेळी एकत्रित येतात त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं. ज्या वेळी विठ्ठल मंदिर आम्ही ताब्यात घेणार असं शासनानं जाहीर केलं तेव्हा गल्ली ते दिल्ली ब्राह्मणांनी विरोध केला, याला समाज म्हणतात. हेल्प मे मेजर है बर्फा, हेल्प मे मेजर है बर्फा, तू है मसरूफ या टाप, तू है मसरूफ या टाप. खून में जिल्लत की जिल्लत के खा रहे है बेचोताब, खून में जल्लत की जिल्लत के खा रहे है बेचोताब. तुझे खबर भी है तेरे दुश्मनों के इरादों का आताब, तेरी माँ बहनों का राहों में उलटता है नटाब, तेरी माँ बहनों का राहों में उलटता है नटाब. अरे अब तो जख्मी शेर की माँ नींद में भी बिफरना चाहिए, जख्मी शेर की माँ नींद में भी बिफरना चाहिए, और अगर हिम्मत नहीं तो चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए, चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए. मनुवादी के चाल को नाकाम कीजिए, मनुवादी के चाल को नाकाम कीजिए, और बाबा साहब के मिशन का एक काम कीजिए, और बाबा साहब के मिशन का एक काम कीजिए, और अगर ये भी नहीं कर सकते तो कब्र में जाकर किसी मुर्दे के साथ आराम कीजिए, आराम कीजिए. एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते. जय भीम, जय भारत, जय सर. अत्यंत चांगलं वक्तव्य करणाऱ्या आमच्या मनस्वी हुमने यांचं मी या ठिकाणी आभार मानते. एवढं चांगलं वक्तव्य केल्याबद्दल आणि यशस्वी बहुउद्देश महिला मंडळ ही अशाच मुलांना समोर आणण्याचं काम करत आहे आणि भविष्यात काम करत राहील. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या धम्म संगोष्ठीच्या आमच्या सन्माननीय पुष्पाताई बौद्ध या आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्या, त्यांची मी अत्यंत आभारी आहे की त्या
त्यांनी असं नाही समजलं की बा हा छोटा कार्यक्रम असेल, मी कसं जाऊ. त्यांना अर्धा तास वेळही लागला फिरायला शोधायला, तरी पण ते आमच्या कार्यक्रमाला आले. या ठिकाणी आल्या त्यांचे मी धन्यवाद मानते, आणि त्यांनी या ठिकाणी महापुरुषावर मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाकारुणिक तथागत बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, सावित्री, रमाई, महात्मा फुले, जेवढेही असे महान लोक आहे त्या सगळ्यांना मी त्रिवार वंदन करते. आपण सगळे लोक मंचावरती पाहुणे आणि आपण सगळे माझ्या भगिनी, बंधू आणि वडीलधारी व्यक्ती आणि छोटी माझी मैत्रीण हुमने ताई, सगळ्यात मोठ्या माझ्या ताई, यांना मी मैत्रीपूर्ण जयभीम घेते. आणि आपल्या कार्यक्रमाला वेळ होत आहे. रेखाताई ज्या तडमडीनं बोलत आहेत, ह्या पोरीनं इतकं चांगलं बोललं, म्हणजे ही येती सगळ्या कार्यकर्त्यांची लोक काही चळवळीत कामही नाही करत तरी चळवळीच्या नेत्यांना चळवळीचे नेते झालेले आहोत आम्ही, पण ही पोरगी येत्या वेळेला प्रामाणिकपणे चळवळ घडवून आणेल असं तिच्या शब्दातच दिसते आहे. बरोबर आहे. आणि म्हणून या पोरीसाठी खरंच जेवढं कौतुक केलं, आणि ज्या शाळेत शिकते त्या शाळेत तर मी आवर्जून जाईल, हिच्यामुळेच जाईल. मी ती शाळा बघितली नाही, इसासनीला आहे म्हणाली, बुद्धिस्ट सेंटर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती शिकते आहे, आणि तिथली मुलगी अशीच असावी. आणि तिने काय वापरे, ऋग्वेदापासून तर वर्णव्यवस्थापासून तर सावित्री जिजाऊ आणि कोणाचं काय पूर्ण इतिहास आपल्या समोर, खैबर खिंडीच्या इतिहासापासून तिनं सगळं सिंधू घाटीची सभ्यता हा सगळा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि मला आवर्जून एकच गोष्ट बोलायची आहे की ज्या पद्धतीने रेखाताईला दुःख होते, मी 32 वर्ष झाले काम करते वयाच्या, 32 म्हणजे 17-18 वर्षापासून काम करते आहे. महिलांच्या म्हणजे टांग ओढणे, पाय ओढणे हा महिलाच करतात, दुसरं कोणी नाही करत. आणि हा छोटा कार्यक्रम असो की मोठा असो, आणि तुम्ही एक गोष्ट म्हटली रेखाताई की ग्रामीण एरियातल्या महिलांना चळवळीमध्ये खरंच मोठ्या मंचावर कोणी नेत नाही, हे एकदम तुम्ही सत्य बोलल्यान हे सत्य आहे. पण त्या मोठ्या मंचावर जाऊन मनुष्य काहीच करू शकत नाही हे विसरू नका. त्या मोठ्या मंचावर फक्त पेपरबाजी होते, मोठ्या मंचावरती फक्त मोठ्या लोकांशी ओळख होते, पण गरीबच आजपर्यंत काम करत आलेला आहे हे विसरू नका. सावित्रीबाई फुलेंचा जर इतिहास घेतो किंवा जिजामातूचा आपण जर विचार करतो, तर आमच्या जिजाऊ ज्या आहेत, तर त्या जिजाऊनी, चाहे तुम्ही मग मुक्ता साळवे घ्या किंवा तुम्ही कोणत्याही अशा महिला घ्या ज्यांनी या समाजामध्ये चळवळ केली, तुम्ही फातिमा शेखला घ्या किंवा तुम्ही सावित्रीबाई फुलेला घ्या की दाभोळकरला घ्या, कोणालाही घ्या तुम्ही, जेवढ्याही लोकांनी क्रांती केली हे लोक ग्रामीण एरियातले होते हे लक्षात घ्या. आणि ग्रामीण एरियातले आम्ही जरी शहरात राहिलो, जरी आम्ही मोठं एज्युकेशन घेतलं असेल, जरी आम्ही खूप मोठ्या मोठ्या घरांमध्ये महलमध्ये राहतो, पण आमचं सगळं कामं दिखाव्याचे असतात, मला सांगायला काही हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की मोठ्या मोठ्या मंचावर मोठे मोठे दिखावे, मी म्हणजे आज मला असं म्हणायचं आहे, ही कोणाची निंदा किंवा काहीच नाही, ज्या पोरीनं ही मांडणी ठेवली या पोरीच्या समोर मला असं वाटते मी पण निशब्द झालेली आहे, मी खरं सांगते. आणि जरी ते पोरगी वाचलं तर असेलच तिने, पण तिला ते आठवणं आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक शब्द मांडणं हे काही बनावटी नसतं हे लक्षात घ्या. पण जरूर त्या पोरीची आई कुठेतरी तिला ते मार्गदर्शन करते. आणि मी तुम्हाला सांगते, माझा जो गर्भसंस्कारावर विषय असतो तो 2 तासाचा विषय असतो माझा गर्भसंस्काराचा, पण आई जेव्हा गर्भामध्ये बीजारोपण करते आणि त्याला सिंचन करते, आणि सिंचन केल्यानंतर ते पौधा आणि त्याचं मग फळ आणि त्याचा गोडावा, आणि जे गोड फळ असतं त्याला किती लोक डिमांड करतात. अभी संत्रा चल रहा है, संत्रा का सीजन, मीठा, जितनी धूप ज़्यादा तपती है उतना मीठा संतरा हो जाता है, और जितना बच्चा पकता है माँ के गर्भ में उतना सही दिशा दिखाता है. ही बच्ची, ही जिजाऊ, सावित्री, रमाई साळवे, मुक्ता साळवे आणि काय काय नाही या पोरीनं बोलून दाखवलं. आणि अशा पोरींना कसं समोर वाढवायचं हे आमच्यासारख्यांचं काम आहे. पण प्रश्न हा निर्माण झालेला आहे समाजामध्ये, कितीतरी संघटन, कितीतरी ग्रुप और कितीतरी लोकांच्या भानगडी
आणि त्या भानगडीमध्ये आता आमचं जिजाऊ सावित्री रमाई आणि महान अशा लोकांचं कर्तव्य विसरलो, अभी मैं रखो खुद को पेश करना यही माहोल बन रहा है, याच्यापेक्षा आता दुसरं सादरीकरण काहीच नाही होत आहे. आणि म्हणून मला असं वाटते की येत्या पिढीला एज्युकेशनपासनं तर सगळ्या गोष्टी त्या मांडल्या की ती म्हणाली की आमची आजी किती सुंदर जेवण बनवते, तर तिने तर एज्युकेशन घेतलेलं नाही ना, हा शिक्षणाचा भाग आहे. आणि किती चांगल्या प्रकारे मग आम्ही एज्युकेशन घेऊन आता इथेच बसलेल्या महिलांची गोष्ट सांगते मी, बाकीच्या आपल्यासमोर नाही आहे. इथेच बसलेल्या महिला आपणच किती डुप्लिकेट वागतो. आत्ता आपल्या जवळची मैत्रीण असेल, ते चुकीचं बोलत असेल कोणाबद्दल, पण आमच्यात एवढी क्वालिटी नाही आहे का अगं बाई तू असं नको बोलू ग, हे चुकते तुझं असं नको बोलू. आपण मजा घेतो, आणखी मजा घेतो, पण एखादी कोणी चांगलं काम करत असेल तर तिला कसं पुश केलं पाहिजे, तिला कसं समोर वाढवलं पाहिजे, हे काम करत नाही. बेटा तू जे बोलली मला बळ दिलं तू बोलताना, मी तुला सांगते माझे आणखी 10 वर्ष मी काम करू शकेल, माझ्या वयाच्या नुसार मी 10 वर्ष, पण तू तुझ्या शब्दामध्ये माझं बळ पुन्हा वाढवलेलं आहे. जेवढं तू बोललेली आहेस ते सगळं ते बोललेली काम करण्याचा मी प्रयत्न करते. इथे बऱ्याचशा महिला आहे, आमचं काम पूर्ण निस्वार्थ आहे, आमचं काम कलेक्शन. आता ही माझी बहीण सांगायला लागली का हा जो आता महिला कार्यक्रम आहे दीक्षाभूमीला, ती म्हणाली 5 लाख रुपयाचं टार्गेट आहे कार्यक्रमाचं. मला असं म्हणायचं आहे 5 विद्यार्थ्यांना 1-1 लाख रुपये दिले तर आत्ता चांगलं एज्युकेशन घेते, काय गरज आहे हो तुम्हाला 5 लाखाचा कार्यक्रम करायची, क्या जरूरत आहे तुमको इतना करणे की ये बच्ची के लिए मुझे बोलो, मेरे साथ ग्रुप में यहाँ महिला बैठी है, हम वही काम करते हैं. कौन सा काम मैं बहुत अच्छा करती वो नहीं बताना है मुझे, मी चांगलं करते ते नाही सांगायचं आहे. आमचं काम आमच्या जवळ फक्त 50 ते 60 महिला आहेत, आणि त्या 60 महिला आम्ही वृद्धाश्रमात जातो, आम्ही गरिबांची मदत करायची असेल तर करतो, कोणाला पुस्तक हवं असेल ते देतो. आम्हाला काय करायचं आहे ना, आमच्याच मधातल्या महिला चळवळीत काम करतात. जसं यांनी म्हटलं का आमचं कुठे ओळखच नाही, खरंच आमच्या महिलांची कुठे ओळख नाही काम करणाऱ्यांची. आणि ज्यांनी फुकटच्या डिग्र्या घेतल्या, ज्यांनी फुकटचं लेबल लावलं, PhD केली, 50,000-1 लाख रुपये त्याच्यासाठी भरले, आणि फुकटच्या डिग्र्या घेतल्या, त्या बाया मंचावर बसतात. तुम्ही मंचावर बसू शकत नाही हे समाजामध्ये आज दिखावा चालू आहे. याच्यासाठी तुम्ही काम नाही करा. इथे जर एखादा कोणता कोणता अधिकारी आला ज्याच्याजवळ डिग्र्या आहे, तर सगळ्या लोकांचं लक्ष तिकडे जाते, आणि गावातल्या गरीब एखादा माणूस आला सोजबळ, ज्या सावित्रीसारखी सोजबळ बाई आली, जे सुज्ञान अशी व्यवस्थित अशी नीटनेटकी बाई आली विचारांनी मोठी, तर तिला कोणी महत्त्व देत नाही. बरोबर आहे, आचरणाने चांगली असेल तर महत्त्व देत नाही. आम्ही असे गुरफटलेले लोक आहोत या पद्धतीचं. म्हणून मला असं म्हणायचं आहे, या 5-5, 4-4 लाखाचा मोठं मंचावर बसणारा त्याला कूलर पाहिजे आहे, मंचावर बसणाऱ्याला बिस्लरी पाहिजे आहे. बरोबर आहे, आम्हाला तर जितलं पाणी मिळालं तितलं पितो, नसलं तर काही टेन्शन नाही आहे, आपल्या पर्समध्ये बॉटल घेऊन फिरा. आणि आम्हीच निंदा कसं करतो, माय बाई इथं पाण्याची व्यवस्था नाही, काय गरज आहे हो पाण्याची व्यवस्था बाबासाहेबांनी करून दिलेली आहे 14 तळ्याच्या तिथे. आता पाणी स्वतः डिमांड पिशवीत ठेवण्याची गरज तुमची आहे, पण तुम्हाला ठेवता नाही येत पाणी, आणि म्हणता की दुसऱ्यांनाच आम्हाला पाणी पाजावं, काय गरज आहे. आपली तहान आपण कशी बुजवली पाहिजे ते आपल्याला कळतं ना, मग कशाला. तर या पद्धतीने या पोरीनं जे म्हटलं 4-5 लाखाचे कार्यक्रम होतात, पण विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे हा कार्यक्रम कोणीच करत नाही. आणि मोठे मोठे लोक म्हणतात आम्ही हे करतो ते करतो, आणि आपण जर असं बोललं तर म्हणतात की आमचा विरोध करतात. मग मला सांगा, जर हा विरोध आहे, मला सांगा इंदोऱ्याच्या झोपडपट्टीमध्ये एकही तुमचा मोठा कार्यकर्ता दारूचं दुकान बंद करण्यासाठी 2001 महिलांची साईन घेत नाही. म्हणून झोपडपट्टीतला प्रत्येक व्यक्ती दारू पितो, आणि मंचावर बसणारा मोठा अधिकारी तुमचं ब्रँडी दारू पितो. बरोबर आहे, मला तुम्ही सांगा फरक हा आहे. तर ते दारूचं दुकान बंद करण्यासाठी नगरामध्ये वस्तीमध्ये कोण महान कार्यकर्ता जात आहे का? पण मोठा मंचावर कार्यक्रम होत असेल तर इथं आम्ही मोठे मोठे लोक जरूर येऊन बसतो. बरोबर आहे, मग ही चढवण नाही करावी का? ज्या पोरी रात्रीला समजा काही कारणास्तव पडून गेल्या, एखादी मुलगी पडून गेली,
किंवा एखाद्या मौलीला पडवण्यात आलं किंवा एखाद्या मुलीवर अन्याय अत्याचार किंवा लग्न झालेल्या इथेच बसलेल्या महिलांवर आजही त्या पोरीनी म्हटलेलं आहे, मी माझ्या भाषेत बोलते आहे, आजही महिलांवर एवढा अन्याय अत्याचार होतो तरी बाया काय त्याची अक्कल वारंवार काढते नवरा, तिला बेइज्जत करतो, ए तेरको अक्कल नाही तेरको समजता नाही, तरी बाई काय म्हणते नाही माझा नवरा फारच चांगला आहे, पण त्या पोरीनं सांगून दिलं की नवऱ्याची तारीफ करणं बंद करा, पण तुम्हाला समानतेचा अधिकार सावित्री रमाई साडवेनी ज्या मुक्ता साडवेनी ज्या बायांनी ज्या जिजाऊनी संघर्ष करून मर्दाला मर्दानगीच्या मार्गावर आणून त्याला या जगाचा म्हणजे या जगामध्ये न्याय देण्यासाठी तयार केलं त्या बाईनी, गर्भात असं बीजारोपण केलं म्हणून या जगातला पुरुष महान बनला, कारण की स्त्री महान होती म्हणून. जर या जगामध्ये स्त्री महान नसती, ती रत्नामध्ये तिची घोषणा नसती, तर या जगामध्ये आज पुरुष काही अस्तित्व राहिलं नसतं. पण तरी पण आज पुरुष महिलांसोबत समानतेचा अधिकार ठेवतो का? पाहतो तर नाही. आणि तरी पण आम्ही महिला काय म्हणतो, माझा नवरा माझा पोरगा खूपच चांगला, सुनेला त्रास घरात देईल तरी ती बाई काय म्हणते माझा पोरगा चांगला माझी सुनच बेकार आहे. पण मला म्हणायचं आहे, ज्या पोरीचे संस्कार चांगले, ज्या मुलीला आईनी संस्कार चांगले दिले ती कोणाची सून चांगली बनतं, तेव्हा तिचा पोरगा आणि तिची पोरगी, ज्या बाईची पोरगी ज्या घरी जाईल तेव्हाच ती कोणाची सून चांगली होऊ शकतं, अन्यथा सून कधी वाईट नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही, बरोबर आहे. आणि म्हणून आम्हाला एवढं म्हणजे एवढंच सांगायचं आहे की या मुलांच्या शिक्षणावरती जोर द्या, करणाही पडेगा, इसको बोलते हे चढवड का काम, पण काय या पोरीला म्हणतात चढवड, या पोरीला म्हणतात क्रांती, क्योंकि ये करेगी आज की आने वाली आबा. आणि आम्ही भलत्याच लोकाला घेऊन नाचतो बापा डोक्यावर, काय तुम्ही सावित्री जिजाऊ रमाईचा आदर्श घेता, काय आदर्श घेता, कुठे परिवर्तन आहे? मराठा समाजामध्ये फक्त बाबासाहेबाला आरक्षणापुरतं आपण मानतो, पण बदल काय? ज्या मराठा समाजामध्ये अहिर पद्धतीला तिलांजली द्या असं वारंवार म्हणतात, पण मराठा समाजाच्याच महिला अहिर पद्धती सोडत नाही आहेत, हळदी कुंकू सोडत नाही आहे, नवऱ्याच्या पाया लागणं सोडत नाही, पोरीचं लग्न असेल तर पोरीच्याच पाया लागतात, अरे तिच्या पाया काय, तिचं पाय धुवून पाणी प्या पोरीचं, क्योंकि या जगामध्ये जेवढे पुरुष मंचावर आहे, मग तो माझा नवरा असो की पोरगा असो, माझा बाप असो, सासरा असो, कोणी पण असो, या जगामध्ये पुरुषाला घळणारी म्हणजे सोजवळ अशी स्त्री, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, काय तो पोरगा, तो नवरा, तो बाप, तो सासरा, त्या मायचं, त्या बापा, त्या पोरीचं, त्या बायकोचं तेवढी रक्षा करतो का? नाही करत. फक्त एक संबंध जुळतो तेवढ्या पुरता तो त्या घराला परिवार घेऊन चालतो, पण तिची रिस्पेक्ट इज्जत करतो का? क्या करना है बोलते तेरे को चूलोर मूल चुलाई तो फूकना है. एक महिला अगर किसी महिला का अच्छा चाहती होगी तो दूसरी महिला वहां विरोध करती है. तेली कुंभी मराठा समाजाच्या महिला आपण जयबीन जरूर घेतो, पर आडंबर रूढीवाद परंपरा को नहीं छोड़ पाई, बरोबर आहे ना ताई? कुठे सोडत आहो आपण? नाही सोडलेलं आहे ना आडंबर रूढीवाद. नवरा तिच्याला किती अन्याय अत्याचार करेल, पण तिचा सोजवड बना बघा, ती बाहेर नवऱ्याची बेइज्जती सांगतच नाही, कारण की तिला आई काय शिकवते, बाई तुझा गाठजोड आहे या माणसाशी बांधला, तू आपल्या घरची इज्जत चार दिवारीमध्ये ठेव, आणि ठेवायलाच पाहिजे, कारण की एका सुनीनी एका बाईनी आपल्या चार दिवारीची इज्जत ठेवली पाहिजे. पण मला त्यानंतर असं बोलायचं आहे की तिने आपले अधिकार कधीही म्हणजे खतम स्वतः आच्या हाताने त्याला दडपण म्हणजे दाबले नाही पाहिजे, बस एवढं माझं विनंती आहे. ते विचार आपण दाबून आपण येत्या पिढीला या पोरीसारखेला आपण सोजवड पद्धतीने बाहेर आणत नाही, आणि म्हणून आपल्यासाठी ह्या अडचणी आजही अन्याय अत्याचार बलात्कार जे होत असेल, ज्या ज्या आईनी गर्भात मुलांना चांगलं घडवलं ते कधीही अन्याय अत्याचार करणार नाही, आणि ज्या आईनी मुलांना गर्भात चांगले संस्कार दिले नाही ते अन्याय अत्याचार करतील, म्हणजेच आपल्या आईला शिवी लागेल. आम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे आणि म्हणून त्या म्हणाल्या दुःख, आणि ग्रामीणच्याच महिला मोर्चात महत्त्व देतात, ग्रामीणच्याच महिला भीड लावतात, ग्रामीणच्याच महिला वोट देतात, ग्रामीणच्याच महिला तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, झोपडपट्टीतल्याच महिला चांगलं काम करतात, पण ऑफिसराच्या महिला साहेब तुमच्या गल्लीत नाही येत हो कधी. आणि म्हणून आपल्याला या साऱ्या गोष्टी, कारण की या पुरीनं म्हणणं म्हणून मी तो विषय नाही छेडला, पण जिजाऊनी
सावित्री रमाईने जे काम केले आज आम्हाला त्याची गरज आहे, त्यांना घ्यावं. अहो त्यांच्या मायबापांनी त्यांना घडवलं म्हणून आज फोटोमध्ये आम्ही त्यांना हार चढवतो आणि आम्ही एक काम नाही करतो. कधी नवरा दारू पिते तर कधी पोरग बदमाश निघते, कधी बाई काही नाही करत, निंदा चुगल्या करते, तरी पण मेल्यावर त्यांना फुलं हारच चढवतात. हे किती विडंबना आहे आपली, बरोबर आहे? पण मी माझ्या पोराला सांगून ठेवलं, बेटा जब भी मेरी मौत हो जाएगी कभी तू फूल नहीं चढ़ाना, क्योंकि ऐसा काम हमने कुछ नहीं किया है. फूल तो उन्हीं को चढ़ाना चाहिए जो जीवन में कुछ करता है, नहीं तो आता दारू पिदाड़े माणूस राहिला तरी त्यालाही हार फुलं टाकते आणि त्यालाही पाया पडते. माझ्या बुद्धीला पटतच नाही आहे, नाही पटत माझ्या बुद्धीला. एखादी बाई एवढी चुगल्या करते, घराचे दार करते, आणि तरी त्या बाईला हिरवी कंच साडी नेसवून एवढा टीका लावून हे करावं काय हो बापा? त्या बाईनं काहीच कामं नाही केले ना, कशाला? सावित्री रमाईसारखं नाही जोपासली ना. तर हे छोट्या छोट्या गोष्टी फार गरजेच्या आहे, आणि म्हणून तुमच्यामध्ये चांगली क्वालिटी आहे माझ्या माय बहिणींनो. आडंबर उडीवाद्याला तिलांजली द्या, आणि स्वतः तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणता. मी मराठा तेलीकुंभ्यांच्या महिलांना खूप कळतं, त्या 2 वर्षात मराठा समाजाच्या महिलांनी जी झेप घेतली ती कोणीच घेतली नाही, मी तुम्हाला सांगते ताई. म्हणून माझं एकच मत आहे की जर बौद्ध स्त्रिया तुम्ही आहात, तर हे गळ्यात बडबड घालणं, पांढऱ्या साड्यावर काढं, भांगात कुंकू मार, हे ते माझाही तर नवरा बसला, माझंही तर लग्न झालं, म्हणून काय जरुरी आहे का सुहागाला भांगातनं कुंकूत घेऊन फिरू? काही गरज नाही आहे ना. हा, आणि नवरा काय घेऊन फिरत आहे आमचा? मोकाट नंदी बैलासारखा कोई हलका फुलका पहिनो कपड्यावर चलो. तुम्ही तरी टीके लावले दोघांनी, बाया टीका लावतो, तुम्ही टीके लावले. म्हणजे बायांनी मन नाही नाही मिश्राजी और गिरी सर नाही 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 यांनाही बायका आहे टीके लावले. हा, त्यांची ओळख घेऊन तर आले बिचारे थे. हा, म्हणजे नाही नाही आमचे लग्न झालेले आहे. ओ पण तुम्ही एवढ्या गुलाम बनल्या नवऱ्याच्या साठी, भांगात कुंकू गड्यात पायात अमक टमक गुलाम, आणि त्याच्या त्याला इतकं नंदी बैलासारखं मोकाट सोडलं. जा तू कुछ भी जा, और मैं तेरे खुटी की अभी गाय बकरी बन गई और मैं आजाद हो गया. नाही ना, ज्या बाबासाहेबांना सावित्रीनं जिजाऊनं स्वतंत्रता दिली स्त्री पुरुषांना, ती स्वतंत्रता जोपासणं ते महिलांचं काम आहे. पण तुम्हाला स्वतः गुलाम राहणं आवडतं ना, तुम्हाला गुलाम राहणं आवडतं. म्हणजे गड्यात काळा मनी टाकला तर नवरा, ओ ठटेरे मनीवरीवाल्याजवळ 2 रुपयाचा मनी आहे ओ बापा, मग रस्त्यानं ते तुटलं तर बाई सोनं वेचते काळा मनी नाही वेचत, आणि सुवाक चिन्ह कशाला मानते? काळ्या मण्याला. आणि वेचते काय सोनं? जाय रे नवऱ्या कोणाच्याही पायाखाली जाय, म्हणजे तेव्हा तुमचा सुवाक तुमच्या कामाचा नाही आहे. म्हणून माय माझ्यावर हे विडंबना नका करू, आणि स्वतःला बौद्ध म्हणता काय अर्थ आहे? भांगात मार भरता सुषमा स्वराज म्हणते, जो जितनी लंबी मांग भरेगा उसके पति की उम्र उतनी. त्या सुनीताला म्हटलं मोजो बाई या बाईच्या भांगातलं कुकू, तिनं मोजलं ते म्हणते ताई 1 इंचीच्याही वर नाही. ओ माय बाई नवऱ्याची वय मग एवढीच काय? हे किती विडंबना आहे, एक काय प्रकार? बुद्धीला पटेल असं काम करा. माझ्या नवऱ्याला स्मार्ट सुंदर ठेवायचं असेल तर नवऱ्याला म्हणतो दूध तुम्ही प्या, आणि तुमच्या जवळ वेळ आहे तोपर्यंत भाषण द्यायला मी चालली तर थोडं हळद टाकून मलाही द्या. पर जब आदमी 50 का हो जाता है और उसको अगर 3 बच्चे होंगे तो समाज की औरतें करती है नहीं, वो आदमी कैसा करेगा? उसको शादी करना बहुत जरूरी है. समाज की विडंबना देखिए, और ऊपर से कहती है कि उसको उम्र की छोटी लड़की देख के दो ताकि वो उसके 3 बच्चों का और वो बूढ़ा हो गया आदमी उसका संभाल करना चाहिए. पर वो विधवा स्त्री से पूछो, जवान लड़की से जब विधवा हो जाती है तो उस पर कितने संकट आते हैं, तो क्या उसको मौका नहीं मिलना चाहिए दूसरा विवाह करने का? मिलना नहीं चाहिए. पर समाज में क्या ये बात आज हमने लागू किया है? बहुत कम, एकाद ऐसा नहीं हो रहा है. मैं हकीकत बता रही, अभी 6 महीना हो गया, 1 लड़की का पति खत्म हुआ. अगर टाइम ज़्यादा हो रहा होगा तो मैं 2 मिनट में ख़त्म करूँगी, बोलने के लिए मौके बहुत है. 4 या 6 महीना हो गया, वो लड़की बहुत सुंदर, खूब सुंदर दिसायला, आणि अचानक नवऱ्याच्या ॲक्सिडेंटमुळे ती मरण पावली. अदर समाज की है, और ससुराल के लोगों ने बोल दिया कि अभी हमारी उम्र है, तू हमारी सेवा करने के लिए रहे, हम शादी नहीं कर सकते. उसके लिए समाज कौन सी क्रांति कर रहा है बताओ? ज्या महिलांचे पेपरमध्ये चळवळीत नावं येतात त्या महिलांना हा मेसेज द्या तर त्या पोरीचं लग्न करण्यासाठी किती संघटन सामोरं येत आहे.
वो जवान लड़की ने क्या वो सास ससुर की सेवा करने में अपनी उम्र बिता देना चाहिए? ये कहाँ तक सही है आप बताइए, सही है क्या, गलत है ना? फिर इसके लिए हम कौन सी क्रांति कर रहे हैं बताइए, सांगा महिलांनो, करता क्रांति? चालता माझ्यासोबत त्या पोरीचं लग्न करून देण्यासाठी? एकही बाई येणार नाही आहे, नाही तुम्ही तर येणारच हा, तुम्ही माझ्यासोबतच राहता, प्रश्नच येत नाही. त्या पोरीचं लग्न जवान पोरगी अभी उसकी उम्र 37 की उम्र है, बताओ क्या उसने सास ससुर की सेवा करने के लिए रहना चाहिए? आणि मग त्याच्यात देर असेल, सासरा जवान असेल, तर त्या जवान पोरीवर नजर खराब नाही होऊ शकणार? मग तिच्यावर घरातल्या घरात अन्याय अत्याचार नाही होणार? बता उस लड़की का क्या हो सकता है? और तब मैं सोचती हूँ कि मेरी भी तो बेटी के साथ कुछ हो सकता है, क्या पता, तो क्यों ना मैं सबके लिए काम करूँ. और ये मेरे जीजाऊ सावित्री रमाई और जो लोग है उन्होंने हमें ये बताया, माहिती है, म्हणून सीमित रका नका राहू, सीमित लोकापुरतं काम नका करू, दुसऱ्याचं दुखणं आपलं दुखणं, दुसऱ्यांचं सुख आपलं सुख, दुसऱ्यांची काहीतरी परेशानी आपली परेशानी. आणि या प्रसंगाने आणि निश्चित हे पोरगी, ही पोरगी 100 एक कार्यकर्ता होईल जर हिच्या आईनी सतत आणि समाजाच्या लोकांनी या पोरीवर जर लक्ष ठेवलं तर. और या पद्धतीने माझ्या माय बहिणीनो वाटचाल करा, नुसतं परित्राण करू द्या, पूजा पाठ करू द्या, देव पूजू द्या, 36 पूजू द्या, आणि एकही कामा येत नाही, आणि एकही कोणी उतरत नाही, आणि एकही कोणी जज बनून आमचा न्याय करत नाही. म्हणून मनुष्याला माना, जो मनुष्य तुमच्यासाठी झडपडतो, जो मनुष्य काम करतो, जो मनुष्य एज्युकेशन घेतो, त्या पद्धतीने त्याला परका. आणि म्हणून अशी झोप झोपू नका, मग बाबासाहेब म्हणतात जो ढोंगी झोपला त्याला जागवणं कठीण आहे, आणि गाढ झोपला त्याला टच करून उठवणं मार सोपं आहे. या पद्धतीने बराच आपण वेळ आणि बराच हे झालेलं आहे, सगळे लोक बोलणारे आहेत, खूप चांगले लोक आहे. तुम्हाला काही अडचणी काही कामं असेल तुम्ही घाबरू नका, पूर्ण वेळ तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुम्हाला कसं मंचावर न्यायचं आहे, तुमचं काय आहे मला सांगा, मी तुम्हाला मोठ्या मंचावर पाठवते, मी तुमच्या पाठीशी राहते, काही गरज नाही. आणि म्हणून आपण मोठे कामं करायचे अशा लोकांना सपोर्ट करा. साधे लोक आहे, एज्युकेशन नाही म्हणून ते अनपढ नाहीत. रमाई सावित्री पाल वेल एज्युकेटेड नव्हत्या, फार डिग्र्या नव्हत्या, पण जगामध्ये इतिहास घडवून दाखवला. आणि म्हणून ती कोणत्याही समाजाची असो, आज तेच म्हणत आहे, मराठा तेली कुंभ्याच्या बायांनी जेव्हा संदीप उपरेनं पहिलं दीक्षाभूमीला धर्मांतरण केलं, त्यावेळेला मी होती 25 डिसेंबरला, तेव्हापासून महिलांनी एवढी जागृती केली की आता सावित्री महात्मा फुलेंना ठेवून, जिजाऊंना ठेवून लक्ष्मीपूजन सोडलं आणि त्यांची पूजा करायला लागले, तर बदल होत आहे. पण तुम्ही लोकांनी फार उंच भरारी घेतली, आणि निश्चितच अशा महिलांना फार मागच्या स्टेजवर किती महिला 15 होत्या, आणि खूप चांगलं आहे. आणि म्हणून आपण हे तीळ संक्रांत अंक त्याचे उद्देश बघा, विक्रांती संक्रांती कोण होती त्याचा इतिहास वाजा, आणि सगळं आणि ह्या मुलीजवळून बरंच काही शिका. तुम्ही मला खूप ऐकलं, आम्ही काम करणारे लोक मला असं भाषण देता येत नाही, मेरे को ऐसा भाषण देते नाही. आता पुस्तकी मी कधीच वाचत नाही, पुस्तकी वाचून काम करते मी, वाचन करून मी मंचावर बोलू शकत नाही. वर्क आहे, तुम्हाला काय अडचणी आहे, तुमच्या पोरीचं लग्न नसेल होत, किंवा तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ॲडमिशन द्यायचं असेल, किंवा तुम्ही सेवा करू शकत नाही, किंवा काही अडचणी असेल, विधूर विवाह विधवा विवाह, ते मला सांगा, आम्ही तुमच्या त्या अडचणी दूर करण्याचा फक्त प्रयत्न करू, आणि काम करण्याचा फक्त आमचा हा प्रयत्न आहे, आणखी काही नाही. तुम्ही मला ऐकून घेतलं, रेखाताई बोलावलं, तुमच्या आयोजक मंडळांनी बोलावलं, तुमचं यशस्वी बहुउद्देशीय महिला मंडळ. पण यशस्वी नाव ठेवल्यानं होणार नाही, यशस्वी बनण्यासाठी पुरुषार्थ मेहनत आणि आघाडीच्या एकदम कार्यकर्ता बनून काम करावं लागेल, तेव्हा कुठे आम्ही यशस्वी होणार. या अनुषंगाने तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करते, सगळ्यांचं कौतुक करते. आणि मिश्रा सरांनी म्हटलं, नाही आपको आनाही है ताई, आनाही है. आणि मला कोल्हटकर सरांनी फोन केला आणि तुम्ही बोलावलं, निश्चित मी आली. जेव्हा गरिबांमध्ये काम करायचं असेल मला निश्चित बोलाव, मी गरिबाची नेता आहे, मी मोठ्यांची नेता नाही. एवढं बोलून मी थांबते, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय.
या ठिकाणी आपण येऊन खूप मोलाचं मार्गदर्शन केलं ताई, मी आपली अत्यंत आभारी आहे. आणि यानंतर मी नाकलेताई यांना या ठिकाणी आमंत्रित करते, त्यांनी दोन शब्द सांगावे, त्यांना गीत प्रस्तुत करायचं आहे ते करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाबाई यांना मी त्रिवार अभिनंदन करते. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे यांना मी यांचे मी फार अभिनंदन करते. आणि आम्हाला आज म्हणजे एवढ्या लांबून मला डोंगरून आम्हाला इन्व्हाइट केलं, त्या रेखाताई धुपे ह्या ताई नेहमीच आम्हाला बोलवत असतात, पण यावेळेस आम्ही नेमकं कार्यक्रमाला आलो आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला पुष्पाताई बोध आणि आम्ही पॉम्पेटमध्ये वाचलं होतं, नाव वाचलं पण आजपर्यंत असे विचार ऐकले नव्हते. आज पहिल्यांदा आम्ही त्यांचे विचार ऐकले आणि मला खूप आनंद झाला. आम्ही तिकडून 4-5 महिला आलो आहे आणि आम्ही पण माझ्या विहारामध्ये टाईमची तारीख घेईल आणि तिथे पण महिलांना अत्यंत गरज आहे मार्गदर्शनाची. असेच मार्गदर्शन ही मुलगी आमच्या इकडचीच आहे, हे नेहमी कोणत्याही कार्यक्रमात भाषण देत असते ते. आणि आता दोघींकडून पण मौलाचे मार्गदर्शन सगळ्यांनीच ऐकले. मी फक्त तुम्हाला एक सावित्रीबद्दल दोन कडव्याचं गाणं म्हणून दाखवणार. भाषण तर भरपूर आहे देण्यालायक, पण फक्त दोन कडव्याचं गाणं म्हणणार. सावित्री घे पुन्हा जन्म तू, तुझ्या लेकीसाठी सावित्री तू पार जिजूनी आम्हा शिकविले, तुझ्या धैर्याने साऱ्यांना झुकविले. पहिली शाळा, पहिली शाळा तू काढली मुलींसाठी सावित्री घे पुन्हा जन्म तू, तुझ्या लेकींसाठी सावित्री तू पहिली आदर्श शिक्षिका ठरली. मनुवाद्यांच्या तो बाडीस बसली, संसार त्यागुना, संसार त्यागुना तू झिजली समाजासाठी सावित्री घे पुन्हा जन्म तू, तुझ्या लेकींसाठी सावित्री क्रांती ज्योती तू, विद्येची देवी तू, युग प्रवर्तक तू, विद्येची देवी तू. विषमतेला तू जाळून खाक करण्यासाठी सावित्री घे पुन्हा जन्म तू, तुझ्या लेकींसाठी सावित्री. शेवट कडवं ऐकत आई. वंश आम्हाला गर्भात मारुनी टाकतात, वंशाच्या दिव्यासाठी पण ती विझवतात. आम्हाला गर्भात मारुनी टाकतात, वंशाच्या दिव्यासाठी पण ती विझवतात. लेख वाचवा, लेख वाचवा, लेख जगवाये सांगण्यासाठी सावित्री घे पुन्हा जन्म तू, तुझ्या लेकींसाठी सावित्री. मी धुपेताईची पुन्हा अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की त्यांनी दरवर्षी सावित्रीबाई फुलेचा कार्यक्रम केलाच पाहिजे अशी शुभेच्छा देते. या ठिकाणी सन्माननीय सोमकोर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आजच्या
कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय काडभांडे मॅडम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय पुष्पाताई बौद्ध, UCN लॉर्ड बुद्धा चॅनेलचे सन्मान्य मिश्राजी गिरीसाहेब आणि मंचावर सर्व मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका रेखाताई धुपे यांनी अत्यंत तडमडीने हा कार्यक्रम गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन करून आज हा शुभ दिवस उगवला आणि हा कार्यक्रम आपल्यासमोर या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपल्यासमोर विचार व्यक्त करत असताना सर्वप्रथम रोहिणी नदीच्या पाण्यासाठी लढा दिला तू गौतमा, रोहिणी नदीच्या पाण्यासाठी लढा दिला तू गौतमा, त्यागिले घरदार सोडिले वैभव, परतुनी ना मागे पाहिले पुन्हा, परतुनी ना मागे पाहिले पुन्हा, प्रथमा वंदन तुला बा गौतमा. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रथमता या देशात क्रांती करून शांतीचा संदेश आम्हाला दिला, त्या तथागताच्या चरणी मी प्रथमता अभिवादन करतो. त्यानंतर संत कबीर महाराज यांनी या दोह्यांच्या माध्यमातून जत्रा में बिटाया फतरा तीरथ बनाया पाणी अरे वारे दुनिया दिवानी करे पैसों की धूल द्यानी असा दोह्यांच्या माध्यमातून समाजाला संदेश देऊन या समाजाला जागृत करण्याचं कार्य केलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मला व्यर्थ बडबड करणारे पुढारी नव्हेत तर मला कार्य करणारे पुढारी हवेत असं ठणकवून या समाजाला संदेश दिला आणि समाज जागृतीचं त्यांनी कार्य केलं. आणि सर्वप्रथम या देशात आरक्षण शाहू महाराजांनी आपल्याला दिलं म्हणून या मंगलप्रसंगी आज आपण राजमाता जिजाऊ आणि सावित्री यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या ठिकाणी 121 म्हणजे 421वी जी जयंती आहे ती राजमाता जिजाऊंची आहे आणि 188वी जी जयंती ती आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती या ठिकाणी संयुक्तरित्या आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. मान्यवरांनी सावित्री आणि जिजावर जिजाबाईवर आणि विविध विषयांवर हात घातले म्हणून मी काही एक वेगळा विषय असावा म्हणून मी या ठिकाणी एक महिलांमध्ये त्या मग बौद्ध समाजाचा असो हिंदू समाजाचा असो कुठल्याही जाती धर्माच्या महिला असो आज महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा चालते आणि ही अंधश्रद्धा कमी व्हावी हा उद्देश या ठिकाणी म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना कशा पद्धतीने जागृत करता येईल यासाठी मी काही तुमच्यासमोर 2-3 प्रयोग घेऊन आलेलो आहोत आणि या प्रयोगाच्या माध्यमातून मी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन जो महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याही अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला दिला हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्त्रियांनी कसा बाळगावा यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. तत्पूर्वी या देशामध्ये एक महान संत होऊन गेले म्हणजे जेव्हा जेव्हा या देशात काही परिवर्तन घडून आलं राजकीय परिवर्तन घडून आलं सामाजिक परिवर्तन घडून आलं तेव्हा तेव्हा या देशामध्ये सर्वप्रथम म्हणजे या देशामध्ये सामाजिक आंदोलनाची चळवळ आपल्याला पाहायला मिळते. अरबियांची सत्ता या देशात स्थापन होण्यापूर्वी या ठिकाणी म्हणजे प्रेषित महम्मद पैगंबरांनी सुरू केलेली सामाजिक आणि धार्मिक क्रांती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्यानंतर या ठिकाणी सम्राट अशोकांचं जे आपल्याला राजकीय परिवर्तन आपल्याला दिसून येते त्याआधी या देशात तथागत भगवान गौतम बुद्धांची सामाजिक आणि धार्मिक क्रांती आपल्याला दिसून येते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे भोसले घराणं जे समोर आलं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. हे रयतेचं राज्य निर्माण होण्याआधी या देशातील संत महात्म्यांनी जे आंदोलन छेडलं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असो त्या आंदोलनाच्या भरोशावर या ठिकाणी रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकले. म्हणजे जेव्हा जेव्हा या देशामध्ये जे काही राजकीय परिवर्तन घडून आलं त्या अगोदर या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाची लाट या देशात पसरली आणि त्या सामाजिक परिवर्तनाच्या लाटेच्या माध्यमातून या देशाचा विकास होत गेला. आज महिला सुशिक्षित महिला माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यांना लिहिता वाचता येते सगळ्यांना कळते ताईंनी आणि नमस्विनी अत्यंत सुंदररित्या आपलं प्रबोधन केलं. त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी समोर जाऊन सावित्री सांगता येईल पण मी त्यात वेळ दवडणार नाही कारण वेळेचं मला भान आहे. म्हणून मी एक छोटंसं
जे अंधश्रद्धेविषयी तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन करणार आहे त्या प्रबोधनाविषयी मी बोलतो की या देशामध्ये संत गाडगे महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ज्या संत गाडगे महाराजांनी या देशामध्ये खराट्याच्या माध्यमातून गाव जाळला आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यात असणारा अंधश्रद्धेचा भुसा साफ केला, असा वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा या संपूर्ण जगाला अजूनही ठाव झालेला नाही. ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने म्हणजे इथे स्वच्छतेची परंपरा रुजवली त्या माणसाचं नाव, त्या माणसाचा खराटा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. पण ज्या माणसाने कधी स्वच्छतेविषयी कधी बोलले नसेल त्या माणसाचा चष्मा मात्र आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. ही शोकांतिका आहे आणि म्हणून आपल्याला ही शोकांतिका लक्षात घेताना खऱ्या अर्थाने आपले बहुजन महापुरुष आपण ओळखले पाहिजे. बहुजन महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वता, ताईंनी मला म्हटलं होतं की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला जेव्हा याल तेव्हा भारतीय संविधानावर बोलाल. पण परिस्थिती अशी आहे की आपल्याला आता या तरी वेळेस मला भारतीय संविधानावर मी बोलणार नाही. कारण की भारतीय संविधानाचे हे वाचण्याचं म्हणजे आपण वाचन केलं पाहिजे आणि वाचन करून त्यामध्ये दिलेले 10 जे आपले कर्तव्य आहे नागरिकांनी ते कर्तव्य आम्ही पाळले पाहिजे. पण नागरिक मात्र या देशातील जो भारतीय नागरिक आहे हा नागरिक मात्र आपले कर्तव्य विसरतो आहे. आपले हक्क आणि अधिकार त्यांना माहीत आहे, त्यांनी हक्क आणि अधिकार तो म्हणजे झगडतो आहे, लढतो आहे, परंतु आपल्या कर्तव्याविषयी कुठेतरी तो मागे पडतो आहे. म्हणून तुम्ही हक्कासाठी आवर्जून लढा, तो आपला अधिकार आहे, पण आपले कर्तव्य मात्र प्रत्येक नागरिकांनी विसरू नये ही तितकेच खरे. कारण घटना ही आपल्या बापाने लिहिली, म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि ती घटनेचा म्हणजे मान राखणे आणि त्या घटनेच्या तत्वानुसार चालणे हेही आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी थोडंसं संविधानातील एक समता या शब्दाचा अर्थ तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करेल. मी खूप काही मोठा प्रबोधनकार नाही, पण जे काही मला समजलं, महात्मा फुले काय म्हणतात की जे जे आपण असं ठावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल बहुजन. म्हणजे जे काही माझ्या मनाला चांगलं वाटते, चांगले विचार आहे, ते चांगले विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य मी आपल्या वाणीच्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून ही जे चांगले विचार आपण एकमेकाला शेअर केले पाहिजे. छोट्याशा बालवयात मनस्वीला चांगले विचार पटले, तिला तिच्या आई वडिलांकडून प्रेरणा मिळाली आणि ती समोर आली, आज ती विचार आपल्यासमोर मांडते. अशीच विचार आपण प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून समतेचा अर्थ भारतीय संविधानात काय सांगितला, तर आम्हाला माहिती आहे की धर्म, वंश, जात, लिंग याचा आपण भेदाभेद न करता सर्व धर्माच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या लोकांशी आपण सारखे राहणे. जसं घरामध्ये 4 भाऊंड आता एकत्र दिसत नाही, पण पूर्वी एकत्र गुण्यागोविंदाने एका ताटावर बसून खात होते, त्याला आपण समता म्हणूया. पण समतेचा जर व्यापक अर्थ बघितला तर बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये समतेचा व्यापक अर्थ आपल्याला दिसून येतो. समता म्हणजे काय, तर माझ्या शरीराने, माझ्या वाणीने आणि माझ्या मनाने, माझ्या शरीराने, माझ्या वाणीने आणि माझ्या मनाने मला स्वतःला आणि इतरांनाही दुःख न होता अशी वर्तणूक करणे म्हणजे ती समता होय. आता बघा, माझं मन, माझी वाचा, म्हणजे माझं मन, माझं शरीर आणि माझी वाचा या 3 गोष्टीवर आपला समतेचा अर्थ व्यापक आहे. मी एखाद्या गोष्टीमध्ये कार्य करत असताना मी एक छोटंसं शाळेचं उदाहरण या ठिकाणी देतो की एखादी विद्यार्थी शाळेमध्ये गेला आणि त्याचा वर्ग सुरू झाला, त्यानंतर त्याला खेळायची सुट्टी झाली, तो ग्राउंडवर खेळायला निघला, चुकून एखाद्या विद्यार्थ्याचा धक्का लागला आणि तो पडला आणि त्याचा दात फुटला, पाय फुटला, तोंड फुटलं, तो उठतो आणि ज्याने त्याला धक्का दिला त्याला तो मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो आपल्या शरीराने दुसऱ्याच्या शरीराला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्या चक्करमध्ये तो त्याच्या तोंडातून वेडीवाकडी शिवीसुद्धा देतो. आणि अचानक गुरुजींचं लक्ष गेलं, वर्ग म्हणजे त्यांना सोडवलं, त्यांचं भांडण थांबवलं आणि वर्गात बसलं, तर मन मात्र त्या विद्यार्थ्यांचं कुठेही त्या वर्गामध्ये रमत नाही. कारण सतत त्यांचं मन विचार करत असतं की मला कधी सुट्टी होते, मी कधी वर्गाच्या बाहेर निघतो आणि कधी याचा 30x50 माप घेतो, असंच असते. मग ते उदाहरण आपल्या मोठ्या लोकांनाही लागू पडतं. आम्ही असंच काही काम करत असताना, एखादी व्यक्ती कार्य करत असताना त्याला धोबी पचार करण्याचा आमचा प्रयत्न असते आणि तो कसा टोणबुचका पडेल असं आम्ही प्रयत्न करत असतो. पण रेखाताई तुम्ही काही घाबरू नका, पुष्पाताई सारख्या आणि आमच्यासारखे लोक तुमच्या सोबत असल्यावर तुम्ही काही तशा पडणार नाही. आम्ही तुम्हाला उचलून धरू एवढी ग्वाही मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच देतो. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट आवर्जून सांगतो की या संत गाडगे महाराजांनी ही समतेची विचार, हे समतेची विचार आपल्याला भारतीय संविधानात मिळतील, बाबासाहेबांच्या विचारात मिळतील, छत्रपती शाहूंच्या, फुलेंच्या. मात्र आम्ही पुस्तके 1000 वाचले, परंतु वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगारमध्ये फेकाल.
आमची स्थिती अशी आहे, आम्ही वाचतो फक्त वाचून टाकतो पण त्याचं आकलन मात्र करत नाही, ते आत्मसात करत नाही आणि म्हणून आज आमची स्थिती ही भंगाऱ्यापेक्षा वाईट झालेली आहे. आमचा समाज देशोधडीला लागलेला आहे. आम्ही दुसऱ्याच्या समाजावर टीका ठेवतो, तो तेली असा तो कुणबी तसा आणि आम्ही बौद्ध मात्र कसे, हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उपस्थित होतो. आपण जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. अजूनही आमच्या घरातले 33 कोटी देवदेवता निघलेले नाहीत आणि ते 33 कोटी देवदेवता अजूनही आम्ही काढले नाहीत. मग काय आम्ही भगवान बुद्धाला अनुसरतोय, काय आम्ही बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळतो, हा प्रश्न प्रत्येक बौद्ध बांधवाने स्वतःला विचारणं तितकाच गरजेचं आहे. जेव्हा आपण अनुकरणात येऊ तेव्हा आपण दुसऱ्याला बोट ठेवू, या मताशी मी आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम संपल्यानंतर जर आपल्याला म्हणजे हा शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम येतो आहे, कार्यक्रम 11:30 आणि 1 वाजता सुरू झाला, या कार्यक्रमाला बरंच वेळ होत आहे, तरी पण आपल्याला हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संदेश आपल्या घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेवर आधारित एक छोटंसं गाडगेबाबांचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो आणि 2-3 प्रयोग तुम्हाला करून दाखवतो. कुठल्याही बायांनी मॅचिंग साडी मॅचिंग टिकली याकडे आपलं लक्ष असते, पण आजकाल आपण मॅचिंग साडी मॅचिंग टिकली मॅचिंग बांगड्या मॅचिंग चप्पल ह्या आमच्या स्त्रिया, सावित्रीचा आदर्श आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजतो, आम्ही जिजाईच्या लेकी समजतो. जिजाऊ जिजाऊ सब कहे लेकिन, म्हणजे शिवाजी शिवाजी सब कहे लेकिन जय जिजाऊ कोई ना कहे, एक बार जो जय जिजाऊ कहे तो लाखो शिवाजी पैदा होय. मग आपण आमल्या तशा म्हणजे नमस्वीसारख्या आम्हाला जिजाई रमाई भीमाई आज आम्हाला तयार करण्याची गरज आहे. आणि तेव्हा कुठे मग आम्ही असा बाबासाहेब, तेव्हा कुठे आम्ही रमाई. आपल्याला आता सावित्रीचा म्हणजे दुसरा जन्म घेण्याची काही गरज नाही, बाबासाहेबालाही दुसरा जन्म घेण्याची काही गरज नाही. खूप सारं बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांनी आणि सावित्रींनी आपल्यासाठी करून ठेवलं, म्हणजे गरज आहे आता कृती करण्याची. गरज कशाची आहे आता कृती करण्याची, जुन्या रूढ्या प्रथा परंपरा अंधश्रद्धा आम्ही सोडल्या पाहिजे आणि आमचा हा बहुजन समाज खऱ्या अर्थाने बुद्ध विचाराकडे वळला पाहिजे. परंतु आमचा हा समाज मात्र बुद्ध विचाराकडे वळायला कुठेतरी कमी पडतो. इतरांनी बुद्ध स्वीकारला परंतु आम्ही बुद्ध स्वीकारायला मात्र कुठेतरी मागे पडतो, हे चालणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. गाडगेबाबांनी डोक्यामध्ये खापर घातलंय, हाती खराटा घेतला, संपूर्ण गाव झाडून काढला. गाडगेबाबाला डोक्यामध्ये जी खापर घातलं ते खापर म्हणजे कुठल्या कुंभाराच्या घरचं म्हणजे बनलेलं होतं, पण ते खापर त्यांना त्यांनी उचललं स्मशानभूमीतलं. कुठलं उचललं? स्मशानभूमीतलं. त्या खापरामध्ये आयुष्यभर जेवण जेवलं, त्या खापरानेच पाणी पिले, परंतु गाडगेबाबाला कुठल्याही प्रकारचं भूत मात्र दयेत लावडीन चकवा झोंबलेले नाहीत. आजही आम्हाला आमचा काही जर रात्री बेरात्री पोट दुखलं तर आम्ही प्रथमतः एखाद्या डॉक्टरकडे प्रथम उपचारासाठी नेत नाही, प्रथम त्याला घरी फूक फानी अंगारा आपल्या बाबाचा लावूनच असते डब्यात. काही पोराचं पोट दुखलं का माय उठते डब्यातून अंगारा काढते आणि पोटाला लावून देते, थोडं खाल्ले देते आणि झोप बापू म्हणते उद्या सकाळी पाहू. असं आजही ही सत्य घटना आजही आपल्या समाजात घडते आहे. आणि म्हणून समाजाने बाबासाहेबांना अपेक्षित असणारा, सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असणारा, महात्मा फुलेंना अपेक्षित असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही स्वीकारला पाहिजे. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं आयुष्य वेचलं आणि ते हुतात्मा पावले, परंतु त्यांनी आपला म्हणजे त्यांनी या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवून गेलेत. काय आहे खरा वैज्ञानिकवाद बुद्धाचा ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून गाडगेबाबांनी आम्हाला त्यांच्या खराट्याच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला म्हणजे दिला. गाडगेबाबांनी गाडगेबाबांचं कीर्तन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर जाऊन बसून ऐकायचे. इतका मोठा महान डिग्री एम ए पी एच डी डिलीट बॅरोटल लाव झालेला माणूस बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब त्या गाडगेबाबांचं कीर्तन ऐकतो. काय त्या गाडगेबाबांमध्ये खुबी असेल हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून औचित्य साधलं पाहिजे, कारण विषय महिलांचा आहे आणि महिलांमध्ये असणारी अंधश्रद्धा आपल्याला नष्ट करायची आहे. आणि त्या माध्यमातून हा विषय मी पुढे रेटतो आहे आणि मांडतो आहे. तर आज गाडगेबाबांनी त्या डोक्यात खापर घेत टाकला, हाती खराटा घेतला आणि ज्या गावी गेले तो गाव स्वच्छ केला आणि त्या स्वच्छतेच्या माध्यमातून लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला. असंच एकदा काय झालं की गाडगेबाबा आपलं कार्य करत असताना अमरावती जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात गेले. नाशिक जिल्ह्यात एक मोठी नदी आहे गोदावरी आणि दर 12 वर्षांनी तिथे कुंभमेळा भरत असतो, है की नाही. या गोदावरी नदीच्या काठी एक छोटंसं खेडं गाव होतं आमच्या इसासनीसारखं आणि
त्या गावामध्ये गाडगे बाबा रात्रीला मुक्कामाला थांबलेत आणि मग सकाळी भल्या पहाटे उठून गाडगे बाबांनी हाती खराटा घेऊन संपूर्ण गाव झाडून काढला. गाव झाडला आणि मग मनुष्याला काम केल्यानंतर भूक लागते. गाडगे बाबांनी डोक्यातलं खापर काढलं आणि गाडगे बाबा आता दारोदार फिरून राहिले, भिक्षा मागून राहिले. वाडग माय वाडग भिक्षा वाढ. परंतु गावातले सर्व लोक आपल्या पोटासाठी बाहेर शेतीत निघून गेले होते. गावात कोणीच नव्हतं. गावालगत एक मध्यभागी एक मोठा वाडा होता आणि वाड्यामध्ये कुणीतरी असेलच असं गाडगे बाबांना वाटलं आणि म्हणून त्या आतमध्ये वाड्यात शिरले. वाड्यात शिरल्यानंतर गाडगे बाबांनी आत पाऊल टाकला आणि दारातून आवाज दिला, अहमाय घरात आहे का? वराठी बोलीभाषा गाडगे बाबांची. अहमाय घरात आहे का असा आवाज दिल्यानंतर माय तिकडे भांडे घासत होती, मायच्या कानावर आवाज गेला आणि माय मात्र पदराला हात पुसत बाहेर आली आणि पाहते काय तर 6 फुटाचा लंब उंच मोठा दष्टपुष्ट माणूस तिच्या समोर उभा आहे. एका हातात खराटा, एका हातात खापर आणि अंगावर रंगीबिरंगी चिंध्या पांघरलेला हा गाडगे बाबा तिने काही ओळखला नाही. ती काय म्हणते, ए ढेब्या. आता ओरिजिनल गाडगे बाबांचं नाव ढेबूजीच होतं, ढेबूजी झिंगराजी जानोरकर. अरे एवढा हट्टकट्ट दिसतोस आणि भिक्षा मागतोस, अरे काम कर, कष्ट कर, मेहनत कर, काय उगाच तू भीक मागत फिरत चालला? अरे तुला असं भिक्षा मिळणार नाही. तेव्हा गाडगे बाबा उद्गारले, अहो माय, म्या तुले फुकट भाकर मागत नाही, म्या त्या गाव झाडून काढलंय, त्या गावाच्या मोबदल्यात, त्या श्रमाच्या मोबदल्यात मी तुला भाकर मागतोय, अहो असेल तर शिडी पाडती दे. आणि असं म्हणून ते भाकर मायने दया आली, माय घरात गेली. ती काय तिच्या दौडीत भाकरी होत्या, तिने उचलल्या आणि गाडगे बाबाला आणून दिल्या. गाडगे बाबांनी ती भाकर स्वीकारली आणि हसत हसत गाडगे बाबा हसत मुखाने गाडगे बाबा आता गोदावरी नदीवर स्वतःच्या अंगाची मलिनता दूर करण्यासाठी गाडगे बाबा गोदावरी नदीवर गेले आणि अंघोळ करत बसले. अंघोळ झाली, आता भाकरी खात होते. तितक्यात काय झालं की त्या गावातील एक म्हातारा 8-10 दिवसापूर्वी गचकला आणि त्या म्हाताऱ्या चा जो मुलगा होता त्याने आपल्या वडिलांचा श्राद्धदानाचा कार्यक्रम त्या गोदावरी नदीवर ठेवला. हम काय करते, आम्ही जिंदे बाप को रोटी न देवे. कबीर महाराज म्हणतात की जिंदे बाप को रोटी न देवे, मरे पर पछतावे. मुठभर दाना घर पर फेके, कव्ये को बाप बनावे. कावडा आपला बाप, कावडी ना आपली मायन, कावकाव येई. अशी आमची परिस्थिती असते. जिवंत आईवडिलांना आम्ही वृद्धाश्रमात घालतो, त्यांना आम्ही लातीने म्हणजे हाताने न देता लातीने आम्ही त्यांना देतो. अशी परिस्थिती आमच्या समाजामध्ये आहे आणि आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतो. स्वतःच्या आईवडिलांची आम्ही कदर करत नाही. 10 बाय 10ची खोली बाल्यांबाली. जर आपल्याकडे कोणी चांगले गेस्ट येत असेल तर आईवडिलांना आपण आतल्या रूममध्ये थांबून ठेवतो, त्यांना बाहेर येऊ देत नाही. असंही आमच्या समाजात आज अधिकारी वर्ग तयार झालेला आहे. म्हणून हा अधिकारी वर्ग आम्हाला नष्ट करायचा आणि खऱ्या अर्थाने त्यांना खरे देव आम्हाला दाखवून द्यायचे आहे. आणि म्हणून गाडगे बाबांनी आम्हाला हा संदेश दिला, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला संदेश दिला. त्यांनी नको नको रे ज्योतिषा माझे हात पाहू, माझे भविष्य मलाकडे नको माझ्या दारी येऊ, असा बहिणाबाईंनी आम्हाला संदेश दिला. बहिणाबाई कुठल्या शाळेत गेली नव्हती. म्हणून अशा या थोर चरित्र आम्हाला वाचावं लागेल आणि या माध्यमातून आम्हाला हे विचार कळतील. म्हणून मी म्हटलं की वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगारमध्ये फेकाल. आज आम्हाला अत्यंत वाचनाची आणि प्रबोधनाची आम्हाला समाजाची गरज आहे. आम्ही लावणीचा डॅन्स ठेवतो पण पुष्पाताई बोद्धांना आम्ही कधी आमच्या विहारात मार्गदर्शनासाठी बोलत नाही. 1,000,000 रुपयांचे आम्ही म्हणजे असे प्रबोधन येरेकरसारख्या किंवा मोठमोठ्या प्रबोधनकारांना आम्ही बोलवतो, 1,00,000 रुपये खर्च देतो. अनिरुद्ध वनकरसारख्या माणसाची 80-90,000 रुपये फी आहे. अशा प्रबोधनकार लोकांना आम्ही बोलवतो आणि त्यांना आमचा पैसा हा त्यांच्यासाठी उधळतो. पण अशा आमची नमस्वीसारखी अत्यंत हुशार मुलगी तिच्या शिक्षणासाठी आम्ही खर्च करणार नाही, अशा आमच्या समाजाची परिस्थिती आहे. म्हणून आम्ही जागृत झालो पाहिजे आणि हा संदेश आम्ही घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. गाडगे बाबा बसले, भाकर खाऊ लागले, पुजारी सोबत आला आणि मुलगाही सोबत आला. मुलाचे इष्ट मित्र मंडळी सगळे श्राद्धासाठी नदीवर आले आणि आता श्राद्धाचा कार्यक्रम त्या नदीवर सुरू झाला. म्हणून आता पुजारी म्हणतो मुलाला, बाबा रे तुझे वडील स्वर्गात गेले, त्यांना जर जेवण पाठवायचं असेल तर पहिला रोकडा पूजेवर ठेवावं लागते, त्याच्याशिवाय जेवण काही वरती जात नाही. वर्गा म्हणाला, पुजारी बुवा तुम्ही काय चिंता करू नका, माझे वडील उपाशी तलतलत मेले हो, मला काही त्याच्या तोंडात पाणी टाकता आलं नाही. आता जेवढं आपल्याला पाणी पाजता येईल, जेवण पाजता येईल, त्याची जेवढी काही फी होईल तेवढी मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही मात्र त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचवा. हां, मग आता पुजाऱ्याला वाटलं ठीक आहे बाबा, जा तू नदीत बुडी मार. पुजाऱ्यांनी सांगितलं, पोरगा गेला नदीत बुडी मारली, ओंजळभर रेती काढून आणली, रेतीचं पिंड तयार झालं. पिंडीवर आता हळद कुंकू नारळ भुक्का सगळे क्रियाविधी सुरू झाले. गाडगे बाबा संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यामध्ये टिपत होते आणि यांचा सगळा कार्यक्रम सुरू होत होता. म्हणून माझे मला मिळाले मी आज गेल्यानंतर.
जो व्यक्ती म्हातारा मरतो तो म्हणतोय त्याचं मन बोलते की माझे मला मिळाले मी आज गेल्यानंतर देहात्मा सोडून गेली स्वर्गात गेल्यानंतर अरे उघड्या उन्हात फिरलो ना दया कुणाचा आली कापडाचा शेला तो सारी लाज गेल्यानंतर कापडाचा शेला तो सारी लाज गेल्यानंतर अरे मी जिवंत होतो त्यापर्यंत माझे इष्टमित्र मंडळी नातेवाईक कोणीच माझ्या भेटायला आले नाही माझ्या तोंडात त्यांनी पाणी टाकलं नाही पण मात्र मी मेल्यावर मात्र थुकाला लावलं रडू झाले ही परिस्थिती आपल्या समाजामध्ये झाली म्हणून आम्हाला आज खऱ्या अर्थाने या विचाराची गरज आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे UCN चॅनलच्या माध्यमातून हे विचार चार राज्यामध्ये जाणार आहेत अशी खात्री आम्हाला मिश्राजी सरांकडून मिळालेली आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या औचित्यामधून आता पूजा सुरू झाली पुजारी बसला पुजारी यांनी आपली पूजा सुरू केली काय म्हणतोय तो ओम भगनी वागवदर ओम भट स्वा पुजाऱ्यांची पूजा सुरू झाली ती बिस्लरी बॉटल लागेल सर पुजाऱ्यांची पूजा सुरू झाली ओम भगनी भागवतरे अंबट स्वा आली काली कलकत्तेवाली धरतंगडा पटखाली कोल्याची माय काटे खाय माय मंत्र साधून जा छुवा मग आता हा सगळा कार्यक्रम सुरू झाला पुजारी यांनी पूजा सुरू केली गाडगे बाबा तिकडे भागत होते पुजाऱ्यांची पूजा सुरू झाली आणि आता गाडगे बाबांनी हे दृश्य टिपलं आणि जशी पूजा सुरू झाले गाडगे बाबा नदीत उतरले आपल्या डोक्यातील खापर काढलं आणि भकाभक 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 पूजेवर पाणी फेकायला सुरुवात केली पुजाऱ्याची सटकली कधी कधी आपली सटकते ऐका नाही रे का ते बरोबर आहे आपली आता माणसाचा मेंदू आहे काही सांगता येत नाही संवेदनशील आहे म्हणून डोक्यावर कुंकू रमाई का लावत होत्या याची मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणीव करून देतो आता कुंकू कसं बनते मी तुम्हाला आधीच सांगितलं मॅचिंग साडी मॅचिंग टिकली मॅचिंग बांगड्या मॅचिंग चप्पल जमानाच तसं आला आहे सोजवळ सावित्री आता गेली कारण आता काय आम्ही अधिकार मिळाले आम्ही आमच्याकडे शिक्षण आलं वाघिणीचं दूध आलं आणि ते आता आम्ही प्राशन केलं म्हणून आमच्या भगिनी गुरगुरून राहिल्या परंतु आमच्या भगिनीला गुरगुरून त्यांचा मानसिक संतुलन मेंदू याचं संवेदनशील आम्हाला राखण्याची गरज आहे हे की नाही म्हणून आता हो ना मला मान्य आहे मी त्या गुलामगिरीत ठेवणारा माणूस नाही आहे कारण मी महात्मा फुलेंचा वारस आहे मला आवडतं माझी बहीण समोर यायला माझी भगिनी समोर पण डोक्यावर कपड्यावर कुंकू लावल्यानं काय ते कुंकाचं महत्त्व सांगतोय कारण कुंकू कशापासून बनते माहिती आहे का तुम्हाला भगिनींना माझ्या माता भगिनींना माहीत आहे कुंकू हे बनते चिंचोका आणि हळदीपासून कशापासून बनते चिंचोका आणि हळदीपासून कुंकू बनवल्या जाते आणि आता चिंचोक्याचं तुम्हाला महत्त्व माहीत आहे का चिंचोक्याचं महत्त्व जर तुम्हाला इंचवाचा जर तुम्हाला डंश झाला चिंचोका घासला आणि तुम्ही त्या ठिकाणी लावला तर तुमचा त्रास थोडा वेदना संवेदना कमी होतात मग हे चिंचोका इतकं संवेदनशील आपल्याला राखण्याचं ठेवण्याचं काम करते म्हणून कपड्यावर कुंकू लावल्या जाते आणि ही हे आपण प्रत्येक महिलेने लावावं पण आता मॅचिंग साडी मॅचिंग टिकली जाऊ द्या आजकाल टिकले लावत नाही बौद्ध संस्कृती आहे है की नाही म्हणून कधी कधी ताई तुम्हाला असा त्रास होत असेल है की नाही हा तर हा विषय थोडा आपला एक मनोरंजनात्मक होता परंतु आता पूजा सुरू झाली गाडगे बाबा नदीत उतरले आणि नदीत उतरून आता सपसप 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 पूजेवर पाणी फेकायला लागले पुजाऱ्याची सटकली कधी कधी आपली सटकते पुजारी म्हणे अरे थांब गाडगे बाबांनी म्हटलं थांब आता कायले गाडगे बाबा थांबते कारण आता त्यांनी पुन्हा आणखी जोरात पाणी फेकायला सुरू केलं सपासप सपासप आणि मग तो पुजारी चिडला आणखी जोरात अरे येड्यात थांब म्हटल्यानंतर गाडगे बाबा थांबले काय झालं बुवा प्रश्न करतोय कोणाला पुजाऱ्याला काय झालं बुवा बुवा म्हणतोय येड्या तुला काही कळते का अरे इकडे पिंडदानाचा कार्यक्रम सुरू आहे श्राद्धदानाचा कार्यक्रम आहे जिंदे बाप को रोटी न देवे अशी परिस्थिती झाली आता पिंड सुरू झालं आणि मग आता इकडे पूजा सुरू आहे आणि तू या पूजेवर पिंडदानावर पाणी फेकून राहिला मूर्खा तुला काही कळतं का मग म्हणे गाडगे बाबा नाही तू मी पाणी नाही फेकत मी पाणी बोलतोय काय बोलतोय मॅडम पाणी बोलतोय माझी शेती अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात शेंगाव गावात आहे आणि म्या वावरात गहू पेरलेला आहे गव्हाले पाण्याची नितांत गरज आहे आणि म्हणून मी पाणी बोलतोय पुजारी आणखी चिडला बिना मोटर बिना पाईप बिना इंजिन बिना इलेक्ट्रिकनं अरे या गोदावरी नदीचं पाणी तुझ्या अमरावती जिल्ह्यात हे का नाही दर्यापूर तालुक्यात शेंगाव गावात आणि तुझ्या वावरात कसं जाईन रे येड्या तुला काही कळते का नाही कळत मग पुजारीनी म्हटलंय असं बोलल्यावर गाडगे बाबा काय म्हणतात त्यांना बुवा तुमची गोष्ट 100% खरी आहे बिना मोटर बिना पाईपनं पाणी जाऊ शकत नाही पण मला एक सांगा ज्याच्या नावाने तुम्ही साध्य करता त्याचा तो व्यक्ती मेला खड्ड्यात गेला गड्ड्यात गेला स्वर्गात गेला नरकात गेला तुम्हाला ठावा आहे का म्हणजे माहीत आहे का मग पुजारी बुवा म्हणते नाही मग तुमचं जेवण कसं जाईल
म्हणे तुमचं जेवण कसं झालं तर त्याच्याकडे माझ्याकडे शक्ती आहे, मी हिमालयात गेलो 7.5 वर्ष तपस्या, माझ्याकडे शक्ती आहे असं काय? मग माझं जेवण स्वर्गात कसं झालं तर सांगू का? अरे माझं जेवण स्वर्गात मंत्राच्या साह्यानं जातं. मग बाबा रे तुमचं जेवण मंत्राच्या साह्यानं स्वर्गात जाऊ शकतं तर मग माझ्या पाणी का जाऊ शकत नाही? तुमचं जेवण इकडं माझ्या पाणी तिकडं, एका वेळेस दोन कार्य बरोबर ना मावशी? म्हणून परंतु हा वैज्ञानिक दृष्टिकोन आम्हाला अशिक्षित माणसांनी दिला. कार्यरत आहे इथे फार मान म्हणजे सन्माननीय लोक आहेत, फार वयाने मोठे लोक आहेत. सहकार मी ओळखते आणि सहकारनगरला जे आताही मुलांचं वसतिगृह आहे त्या दिवशीच मुलं येऊन गेले माझ्याकडे. सरांचा आमचा परिचय खूप आहे, बरेचदा विहारामध्ये प्रवचनासाठी बोलावलं आणि ह्या वंदना संघातर्फे सरांनी एक शब्द वापरला की हे रोपटं जे आहे भविष्यात मोठं फळ देणारं आहे. आणि यांना ह्या पोरीला म्हणजे तिचं इतकं कौतुक होतं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि रेखाताई कुमारी हा शब्द वापरायचा नाही, कारण की माझा विषय आज हा नव्हताच, मी थोडंसंच बोलली. छोट्या छोट्या गोष्टी खूप आहे, यांच्या प्रयोगावरून बरंच काही लक्षात आलं. तर कुमारी हा शब्द कधीच वापरायचा नाही, कुमारी शब्द वापरला जात नाही, सौ शब्द वापरला जात नाही. तुमच्या पत्रकामध्ये सौ शब्द पण आहे आणि हा सौ शब्द कोणत्याही जाती धर्मातल्या महिलांनी वापरूच नाही, त्याचं कारण आहे. का नाही वापरू ये तेही पण आपल्याला सांगायला वेळ नाही. आणि कुमारी शब्द पण वंदना संघातर्फे आणि गजबीय सरांतर्फे मुलीला परत एक प्रेरणा म्हणून हे पुस्तक आपण देत आहोत. शिवाजी कोण होते आणि निश्चितच हे मुलगी याला वाचून हे भविष्यामध्ये मोठं रोपटं झाडामध्ये परिवर्तित करेल अशी अपेक्षेने हे ते माझ्या हातातून द्यावं असं सरांची इच्छा आहे. परत एकदा आपण टाळ्यांचा गडगडाट करावा. सर्वात प्रथम मी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम घेते आणि आपलं UCN चॅनल यांना खूप खूप सारे म्हणजे बधाई देते आणि शुभेच्छा देते. आणि यासाठी यशस्वी बहुउद्देशीय महिला मंडळ यांनी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने कार्यक्रम घेतला आणि तो तुमच्या एरियात झाला. आणि तुमच्या एरियात असल्यामुळे, तुमच्या नगरात असल्यामुळे तुम्ही UCN चॅनलनी त्यांचा कार्यक्रम शूट केला, त्यासाठी पण तुमचं अभिनंदन करते. पण सोबतच तुमच्या ऑफिसच्या महिला आणि सगळे लोक, जिजा माता आणि सावित्रीबाई फुले यांनी जो समाजामध्ये क्रांतीचं बीज बोवलं, त्या क्रांतीच्या बीजाला बोवून आज आम्ही पोस्टरमध्ये किंवा त्यांच्या फोटोमध्ये आणि त्यांचं नाव घेऊन कार्य करत आहोत. तर मला एवढंच बोलायचं आहे त्या निमित्ताने, त्या यशस्वी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या निमित्ताने मला एवढंच बोलायचं आहे. जिजाऊ माता आणि सावित्री मातांनी आणि रमाईंनी पण सोबत एवढं आम्हाला यशस्वी करण्यासाठी एवढे मार्ग सोडले, पण आम्ही काय यशस्वी झालोत का हा प्रश्न आजही माझ्या डोक्यात चालते. तर मी सगळ्यांना एकच या निमित्ताने विनंती करेल की आम्ही स्वतः त्यांच्या मार्गावर चालून त्यांचा उद्देश घेऊ आणि त्यांनी जे केलेले कार्य आपल्या मुलाला माताने, जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि म्हटलं की हे यशस्वी सारं राज्यच झालं पाहिजे, बरोबर आहे? सावित्रींनी म्हटलं की महिला, प्रत्येक एक घरातली महिला यशस्वी झाली पाहिजे. रमाई म्हणतात की जरी शिक्षण नसेल पण आपण सोजवळपणाने आपल्या घराला आणि समाजाला यशस्वी कसं करू शकतो. तर मला एवढंच सांगायचं आहे या निमित्ताने की यशस्वी बनण्यासाठी त्या लोकांनी काम केलं आणि त्यांनी आमच्यासाठी मार्ग दिले, बस आम्हाला त्यावर चालून स्वतः मार्ग आणि दीन दुबळ्या महिलांसाठी किंवा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतं त्यांच्यासाठी आम्ही यशस्वीरित्या किती काम करू शकतो आणि ते सतत काम करायचं. 3 चॅनल सध्या चालत आहे बुद्धाच्या नावावरती, लॉर्ड बुद्धा, तुमचं UCN चॅनल आणि आवाज चॅनल. सगळ्या चॅनलवरून आमचा एकच उद्देश असते की महिलांनी महिलांशी कसं एकरूपतेने वागावं आणि महिलांनी सतत महिलांना कसा सपोर्ट करावा आणि महिला कशी यशस्वी व्हावी. पुरुष करतातच अशातला भाग नाही, चांगले पुरुष सतत मदत करतात. आताच आम्ही आमच्या बंधूंशी बोललो तर इतकी चांगली चर्चा झाली. तर म्हणून त्यासाठी मला असं वाटते की सगळेच पुरुष तसे नसतात, पण काही पुरुष आजही इथे आहेत. तर म्हणून आम्हाला त्या पुरुषांच्या म्हणजे आम्ही नारी शक्ती दिवस मिळवतो, मनवतो आणि करवतो. पण मला सांगा, नारी जरी मुक्ती होण्यासाठी धडपड करते पण पुरुष होऊ देतात का?
हाही एक माझा प्रश्न आहे. म्हणून जरी कधी कधी नारी मुक्तीसाठी आणि नारींना मुक्त करण्यासाठी मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात, तर मला असं वाटते पहिले पुरुषांनी त्या घरच्या स्त्रीला मुक्त करावं, तर नारी मुक्ती होईल असं मला वाटते. आणि याच निमित्ताने त्या म्हणजे यशस्वी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या तर्फे जो आज कार्यक्रम झाला, आणि या निमित्ताने तुम्ही त्यामध्ये खूप मोठा रोल निभवला. आणि ह्या आमच्या सगळ्या महिलांनी आज तर तुमच्या आपण कमी महिला आणि यू सी एन बुद्धामध्ये 12 महिला एस सी एस टी आणि ओ बी सीच्या पण आहेत का, एस सी एस टीच्या महिला एवढं काम करत आहेत तुमच्या यू सी एन चॅनलमध्ये, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. हेही एक रोजगार आहे मला असं वाटते, आणि हेही आपलं यशस्वी होण्याचंच एक माध्यम आहे. एवढं बोलून इथेच थांबते. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. बुद्धं शरणं गच्छ. बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान. प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान. संघं यूसियन बुद्धा गच्छामि.